बोटाच्या एका स्पर्शाने जगातील ताज्या घडामोडी व महत्त्वपूर्ण मुलाखती पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह या लोकप्रिय ॲप्लिकेशनला डाउनलोड करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. महिन्याभरापासून वेळोवेळी पावसाने या कहर केलेला आहे. अति पाऊस झाल्यामुळे अनेकांची शेती म्हणजे जवळपास 90% शेती या ठिकाणी नेस्तनाभूत झालेली आहे. शेतकऱ्यांचे सगळे पीक जे आहे, सोयाबीन असेल, कापूस असेल व इतर सगळे पिकं या ठिकाणी पूर्ण हातात आलेले पीक गेलेले आहेत. या ठिकाणी अशा पद्धतीची परिस्थिती झालेली असतानाही शासन आणखी ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी टाळाटाळ करत आहे. पीक विम्याची आमची जी आमच्याकडे अट टाकलेली आहे पीक विम्याच्या संदर्भात, की 72 तासामध्ये जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाचं तुम्ही ऑनलाईन या ठिकाणी तक्रार ऑनलाईन करा. मग 72 तासात आम्ही ऑनलाईन या ठिकाणी तक्रार केल्यानंतर 72 तासातच आमच्या शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पैसे भेटले पाहिजे 100% पीक विमा, ना ते का भेटत नाही? तुमची अट 72 तासात ऑनलाईन करा म्हणून नाही, मग आमची अट तुम्ही मान्य करा ना. आमची अट घ्या तुम्ही की 72 तासामध्ये आमच्या याच्यामध्ये पैसे अकाउंटला शेतकऱ्यांच्या पैसे पडले पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रासाठी वेगळा नियम ओला दुष्काळाचा आणि मराठवाड्यासाठी वेगळा नियम, म्हणजे महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये मराठवाडा नाही का? हा एक प्रश्न आमचा शासनाला आहे संभाजी ब्रिगेडचा, की पश्चिम महाराष्ट्रातला वेगळा न्याय मराठवाड्याला वेगळा न्याय अशा पद्धतीचा न्याय करू नका. आणि पीक विम्याच्या बाबतीमध्ये असंख्य बारीक अटी त्या ठिकाणी टाकल्यात हे शेतकऱ्यांना माहीत नाहीत. शेतकरी हा भोळा आहे, शेतकऱ्यांना कोणत्याही अटी या ठिकाणी माहीत नाहीत. जी उंबरवट्या पद्धतीची अट आहे त्या उंबरवट्या पद्धतीच्या अटीमध्ये कोणताही शेतकरी बसत नाही. मग उंबरवट्याच्या पद्धतीच्या अटीमध्ये शेतकरी या ठिकाणी बाजूला जात आहे आणि त्याला पीक विमा मिळण्यासाठी जे 100% पीक विमा मिळायला पाहिजे तो मिळायला या ठिकाणी भाग पाडत नाही तो. या अशा पद्धतीची हे आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे, शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव चांगल्या पद्धतीचा मिळाला पाहिजे आणि 100% पीक विमा या ठिकाणी आम्हाला मंजूर झाला पाहिजे. यासाठी आज आम्ही या ठिकाणी नांदेड लातूर रोडवर मुसलमानवाडी पाटी जिजाऊनगर या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन संभाजी ब्रिगेडच्या वतीनं केलेलं आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये जर आमच्या या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही आमदार मंत्री खासदार यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, हे या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही जाहीर करतो. आज संभाजी ब्रिगेड नांदेड दक्षिण तालुक्याच्या वतीनं मुसलमानवाडी जिजाऊनगर या ठिकाणी गेल्या 1 तासापासून रास्ता रोको आंदोलन चालू आहे. आज सर्व महाराष्ट्रभर ओल्या दुष्काळाचं सावट या महाराष्ट्रावर आलेलं आहे. काल मुख्यमंत्र्यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की बा मी शेतकऱ्याला याच्यातून सावरण्याचा प्रयत्न करतो. हे असे आश्वास मुख्यमंत्र्याला या तुमच्या माध्यमातून मला सांगायचं आहे बा, हे अशा आश्वासनं अनेक वेळा आपल्या सरकारने दिलेले आहेत. तात्काळ आपण हेक्टरी 50,000 रुपयाची मदत शेतकऱ्याला तात्काळ जाहीर करावी. पीक विमा कंपनीने जे काही 72 तासामध्ये ऑनलाईन करायला लावलं पण त्याचा सर्वे करायचं काम हे पीक विमा कंपनीचं होतं, पण 20 ते 25 दिवस होऊनसुद्धा आणखी पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीने या ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतामध्ये येऊन सर्वे केला नाही. या पीक विमा कंपनीनेसुद्धा कुठल्याही सर्वे न करता तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करावा, अन्यथा पीक विमा कंपनीचे ऑफिसलासुद्धा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं त्या जबाब विचारण्यासाठी
मोर्चाचं आयोजन आम्ही काही दिवसात करणार आहोत। प्रशासनाला सुद्धा जागा करण्यासाठी जर यांनी तात्काळ या 8 दिवसांमध्ये जर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विमा कंपनीनंसुद्धा आणि राज्य शासनानंसुद्धा पैसे जर नाही जमा केले तर येणाऱ्या काळामध्ये काही दिवसांमध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीनं भव्यदिव्य असा नांदेड येथे मोर्चा आम्ही काढणार आहोत। नमस्कार, आज या ठिकाणी 1 तासापासून नांदेड दक्षिण संभाजी ब्रिगेडच्या वतीनं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वरती रास्ता रोको आंदोलन चालू होतं, परंतु पोलीस प्रशासनाने आमच्यावरती दबाव घालून मला रात्रभर टॉर्चर करून आत्तासुद्धा 1-5 मिनिटाचा फक्त वेळ दिला आणि 5 मिनिटात शेतकऱ्यांच्या मागण्या कुठल्याही न मान्य होता त्यांनी आम्हाला दबावतंत्राचा वापर करून रस्त्याच्या बाहेर हाकललं। आणि काही काळा काही वेळेपूर्वीच नांदेड दक्षिणचे आमदारसुद्धा या ठिकाणाहून गेले। फक्त आमदारांना खासदारांना या ठिकाणी मतदानाच्या वेळीस फक्त जनतेची चाहूल लागते, जनतेची आशा वाटते की आम्हाला मतदान द्यावं, आम्हाला निवडून द्यावं आणि आम्ही यांना विकून खावं। याच्या पलीकडे या मंत्र्यांचा आणि खासदारांचा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आज कुठल्याही धुऱ्यावरती गेलेले नाहीत आणि कुठल्याही ठिकाणी जाऊन त्यांनी पंचनामेसुद्धा करण्यासाठी आदेशसुद्धा दिलेले नाहीत। आज पालकमंत्री असतानासुद्धा, बांधकाम मंत्री असतानासुद्धा नांदेड निम्मा 70% पाण्याखाली गेलेलं आहे। तिथल्या लोकांचे घर उद्ध्वस्त झालेत, त्यांना खाण्यापिण्यासाठी कुठल्या सोयीसुविधा नाहीत। आज महसूल प्रशासनाला आम्ही 2 दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं की तुम्ही तात्काळ पंचनामे करून घ्या आणि 72 तासाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने शेतकऱ्यांनी तुमच्याकडे तक्रारी केल्या तशाच 72 तासाच्या आतमध्ये तुम्ही आम्हाला पैसे द्या, कारण शेतकऱ्यांची दिवाळी होण्याच्या ऐवजी शेतकऱ्यांचा दिवाळखोरीचे दिवस आलेले आहेत। आणि काही दिवसांमध्येच आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये पोटनिवडणूक चालू आहे देगलूर बिलोली मतदारसंघामध्ये। त्या ठिकाणी ज्या ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी असो, BJP असो, शिवसेना असो, काँग्रेस असो, जे जे आघाडी सरकार असेल किंवा विरोधी पक्षनेते असतील यांना स्वतःच्या स्वार्थासाठी जर यांनी पक्षाच्या सभा घेत असतील तर या सभा आम्ही बरखास्त करू आणि उधळून लावू। जर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या तर मी स्वतः आत्मदहनाचा तुम्हाला इशारा देतो आणि आपण पत्रकार बंधूंनी आणि शेतकऱ्यांनी जो काही सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचा मी धन्यवाद मानतो। जय हिंद। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन